मंडळी नमस्कार मी विनायक वाडेकर बोलतो आहे मालाडवरून एक फोटोग्राफर व लॉकडाऊनमध्ये रिअल इस्टेटचं काम चालू केलं आहे माझं काम बऱ्यापैकी चालू आहे आज सकाळी व्हॉट्सअपला एक बातमी आली व्हिडिओ की त्यात देव वर्मा करून एक दिल्लीचे फोटोग्राफर आहेत त्यांनी आत्महत्या केली व आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केला त्यात ते सांगतात की मला लॉकडाऊनमध्ये काहीच काम नव्हतं फोटोग्राफीचं व त्यांनी काही इक्विपमेंट घेतले होते त्याचं कर्ज झालं होतं पाच ते सात लाखाचा बँकवाले त्यांच्या मागे लागले होते की हप्ते फेडा करून आणि ह्या काळात त्यांना नैराश्य आलं डिप्रेशन आलं व त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आज दहा सप्टेंबर हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून पाळला जातो व ह्याच दिवशी ती बातमी यावी फार दुःखदायक घटना घडलेली आहे तर माझं सर्व फोटोग्राफर मित्रमैत्रिणींना एक आव्हान आहे की कळकळीची विनंती आहे की तुम्ही असं सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या आयुष्यात घडतात तेव्हा आपल्या मोठ्या सिनियर फोटोग्राफरशी घरच्या व्यक्तींशी जवळच्या व्यक्तींशी मित्रमैत्रिणींशी उघडपणे बोला व यातून काहीतरी मार्ग काढा मार्ग नक्की सापडेल व असं टोकाचं पाऊल घेऊ नका ही कळकळीची विनंती आहे धन्यवाद